डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबईतील निवासस्थान असलेले राजगृहांवर 2 अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली होती. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड तसेच घराच्या काचांवरही दगडफेक करण्यात आले होते. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राजगृह हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्वाचं हे स्थान आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्वाचं ठिकाण होतं. असे कृत्य करणाऱ्या आरोपींच्या तातडीने शोध घेऊन त्यांना अटक करून फाशीची शिक्षेची मागणी निप्पाणी वंचित बहुजन आघाडी व निप्पाणी तालुका विविध दलित संघटनेच्या वतीने निप्पाणी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. संपूर्ण भारतातील लोकशाही प्रेमी जनतेच्या मनावर व श्रद्धास्थानावर हल्ला केला आहे. ज्या देशद्रोही माथेफिरूंनी हे कृत्य केले आहे त्यांना ताबडतोब अटक करून देशातील अतिरेकी समजून त्यांच्यावर खटला भरवावा व फाशीची शिक्षा व्हावी असे संघटनेमार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडी व निप्पाणी तालुका सर्व सामाजिक विविध दलित संघटना व नागरिक उपस्थित होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानी 2 भ्याड हल्लेखोरांनी हल्ला केला. मंगळवारी ही घटना घडलेली आहे आणि ह्या घटनेत आम्ही निप्पाणीकर आणि निप्पाणीतले जेवढे संघटना आणि जे सजग जागरूक नागरिक आहेत आम्ही कट्टर त्या गोष्टीचा निषेध करतोय. त्यांनी त्या दुसऱ्या भागात येऊ देत आणि 5 वर्षात त्यांनी बघू देत कुणामुळे भारताची प्रगती होणार आहे. आणि हे एकदा झाल्याशिवाय मनोवादी गप असणार नाहीत. आम्ही सुद्धा त्या गपासून चालणार नाही. आज त्यांनी आमच्या काळजावर जे हल्ला केलाय तो आम्ही आजपर्यंतच्या इतिहासामधला मोठाला समजून आम्ही ते गपासू शकत नाही. कोरोनाच्या काळात केलेला हल्ला त्यांना वाटतं की लोक गप असतील. कोरोना बोरोना आम्ही कुणीही कधी आंबेडकर चळवळीची लोक बघणार नाही. जिथं आंबेडकर चळवळ चालू केली त्या आंबेडकर भवनवर 252 आणून दुपार रात्री 2 ते 3 दरम्यान ते आंबेडकर भवन पाडून आमचं जी काही अस्मिता होती ती अस्मिता त्यांनी तुडवलेली. त्यांनी एक प्रयोग करून बघितला की आंबेडकर चळवळीची लोक काय करतात. ती केस कोर्टात गेली आणि लोक तिथं थांबले निकाल लागू पर्यंत. 7 तारखेला दुपारी 2 ते 3 दरम्यान काळे ड्रेस घालून चेहऱ्याला बुरखा बांधून मनुवाद्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगडावर हल्ला केलेला आहे. तो हल्ला राजगडावर नाही तो आमच्या काळजावर झालेला आहे. मित्रांनो यो हल्ला पेपरमध्ये यायला लागलाय समाजकंटक. तर ते समाजकंटक नाही ते सुनियोजित ठरवून तो केलेला हल्ला आहे. त्या मनुवाद्यांना आंबेडकरी चळवळ आणि आंबेडकर कुटुंबावर हल्ला करून आंबेडकरी चळवळ कमकोत करायची आहे. ಮುಂಬೈಲಿಯ ರಾಜಗೃಹ ಅವರ ನಿಲ್ಲುವ ಮನೆಯ ಮೇಲೆ ಏನು ಹಲ್ಲೆ ನಡೆದಿದೆ ಅದನ್ನು ಆಲ್ ಆರ್ ಇಂಡಿಯಾ ನಾವೆಲ್ಲ ದಲಿತರು ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಚಳವಳಿಯ ಎಲ್ಲರೂ ನಾವು ಅದನ್ನು ನಿಷೇಧಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಅದೇ ರೀತಿ ನಾವು ನಿಷೇಧಿಸೋದು ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಒಂದು ನಿವೇದನವನ್ನು ಕೊಡ್ತಿದ್ದೇವೆ ಅಂದರೆ ಆದಷ್ಟು ಬೇಗನೆ ಅವರ ಮೇಲೆ ಒಂದು ಯೋಗ್ಯವಾದ ಕಾರ್ವಾಯಿಯನ್ನು ಸರ್ಕಾರ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕಂತ. ದೇಶದೊಳಗೆ ಇಲ್ಲ ಜಗತ್ತಿನೊಳಗೆ ಕರೋನಾ ಆಟಹಾಸದಿಂದ ಮೆರೆಯುವಾಗ ದಿನ ದಿನ ಸಾಲು ಸಾಲು ಹೆಣಗೋಳ ಆಗುವಂಥ ಸಂದರ್ಭದೊಳಗೆ ಈ ಒಂದು ಘಟನಾವಳಿ ಮಾಡಿದ್ದು ತೀವ್ರವಾಗಿ ನಮಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಬೇಸರ ತಂದೈತಿ. ಬರೀ ನಿಪ್ಪಾಣಿ ಒಳಗೆ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ಈ ಒಂದು ಸಾಂಕೇತಿಕವಾದಂಥ ಪ್ರತಿಭಟನೆ ನಿಪ್ಪಾಣಿ ಒಳಗೆ ಅಷ್ಟೇ ಮಾಡ್ಯಾರತ್ತೆ ತಿಳ್ಕೊಳಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ. ಇನ್ನು ಬರುವಂಥ ದಿನಗಳೊಳಗೆ ನಾವು ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಮತ್ತು ದೇಶಾದ್ಯಂತ ರಸ್ತೆಗಿಳಿದು ಹೋರಾಟ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬರ್ತೈತಿ. ಅದಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡ್ಬಾರ್ದು. ಸನ್ಮಾನ್ಯ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಯವರು ಸಚಿವಾಲಯದವರು ಏನು ಈ ಘಟನೆ ನಡೆದೈತಲ್ಲ ತಕ್ಷಣಕ್ಕೆ ಆ ಘಟನೆ ನಡೆಸಿದಂಥ ಆ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಮತ್ತು ಅದರ ಹಿಂದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅವರ ಕೈವಾಡ ಯಾರು ಮಾಡಿದಾರಲ್ಲ ಅವ್ರಿಗೂ ಸಹಿತ ತಕ್ಷಣಕ್ಕೆ ಬಂಧಿಸಿ ಒಂದು ಉಗ್ರಾತಿ ಉಗ್ರ ಶಿಕ್ಷೆಯನ್ನು ವಿಧಿಸಬೇಕಂತೇಳಿ ನಾನು ಮಾಧ್ಯಮಗಳ ಮೂಲಕ ನಾನು ಸರ್ಕಾರವನ್ನು